कार्यावळीचे नाव सडेतोड नायक आणि आज आम्ही आमच्या आवडीचो एक विषय घेतला ज्याच्या संदर्भात जनजागृती जाऊची खूप गरज असा. आज वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे, वन्य पशुदीस, रानवटी पशुदीस म्हणून आम्ही ताका वळखतात. गोंयांत भितर ह्या विशीं चड जागृताय जावपाची गरज आसा. आमी गोमंतक वर्तमानपत्र ते शिवाय टीव्हीचेर ह्या विशीं सतत जागृताय करतात, लोकांक सादूर करतात आनी ह्याच विशीं चर्चा करूंक दोन मानेस्त हांवें आमच्या स्टुडिओन आपयल्यात. हांव वळख करून दिता. आमचे मदीं आसात अमृत सिंग, जे एनिमल रेस्क्यू स्कॉडाचे प्रेसिडेंट आसात. आमचे मदीं आसात चरण बाब देसाय, जे एनिमल रेस्क्यू स्कॉडाचे एक एक वांगडी आसात. दोगूय जाण पोटतिडकीन काम करतात, जांकां दिसता गोंयचे वायल्ड लायफ वाडचे, गोंयचे वन्य पशूंचो सांबाळ जावचो, संवर्धन जावची, गोंयची रानां वाडची, गोंयची रानाची पळय कत्तल जाता आनी मोठ्या प्रमाणाचे दोंगर कापून घरां लोकांची लोकसंख्या वाडत आसा, तशी रानाचेर आक्रमण जायत आसा. म्हाका म्हजो अमृत बाब तुमकां पयलो प्रश्न तोच आसा. आज वातावरण बदलाचें वातावरण जें देशभर आसा, जगभर आसा, वातावरण बदलाक ताका लागून तापमान वाडटा आनी ह्या सगळ्या हातूंत भितर रानवटी जनावरांचेर हावळ आयल्या. रानवटी जनावरां ना जातात, आमची रानां ना जातात, मोठ्या प्रमाणाचे लोक शेतां खातीर किंवां रावपा खातीर रानांचेर आक्रमण करतात, ताका लागून मोठ्या प्रमाणाची जनावरां शारांनी येवपाक लागल्यात, सोरोप येवपाचें प्रमाण वाडलां, बिबटे पणजे शारांनी येवपाक लागल्यात. हे सगळ्या पार्श्वभुमीचेर लोक विचार करतात, कितें करतात आनी लोक तांकां मारपाक सोदतात काय तांचे मदीं एक अवेरनेस आसा. म्हणजे आयच्या दिसाच्या निमतान म्हजो पयलो प्रश्न तुमकां तोच आसा, गोंयांत रानवटी जनावरांच्या सांबाळ करपा संदर्भांत योग्य जनजागृती जाल्या? गेली 25 वर्सां ह्या चळवळीक लागून सुरवात जरी सरपांकडच्यान सुरवात केली, पूण हळूहळू कळपाक लागलें की हे जे वन्य जीव जे आसा ते खंय तरी आमच्या मनशाच्या अतिक्रमणाक लागून बळी पडलेले आसा. बरोबर. आनी कितें जालेलें, प्रत्येक जण जर वन्य जिवान कितें तरी केलें जाल्यार सगळे कडेन बोवाळ जाता. पूण जेन्ना इतके जाण वन्य जिवांक त्रास करता किंवां तेंचे हॅबिटेट नश्ट करता, म्हणजे रावपाची जागाच नश्ट करता, तेन्ना त्या बाबतींत कोण उलयना. शेतां पात्यांचें तुमी सांगलें, पूण शेतां जीं आहा ते आयज शिल्लक कांय उरूंक ना, कारण ज्या पद्दतीन आमचे गोंयान मायनींग आनी बाकीचे चिरे खणी आसूं आनी बाकीचे प्रकल्प आसूं त्या खातीर सगळी शेती भाती जी आहा ते सगळे तितून पाणी जें आहा ते सगळे हेचे गेल्लेले आसा. डोंगर सगळो कत्तल जावन तेजे मायनिंगाचे पाणी गेल्ले. बरोबर. तर आयज स्थिती अशी आसा की जे आमकां केन्ना वन्य जीव जे आहा, जे जशे आमी गवेरडे आसा किंवां बाकीचे वागा सारके प्राणी आसा, हो सुद्दां हळूहळू आमकां मनुष्य वस्तीच्या देगेक म्हणजे शहराच्या बाजूक दिसपाक लागलेले आसा. कारण आमी अशें म्हणटा की रस्ते जे आहा ते जंगलातल्यान वयता पळय, ते जंगलातल्यान गेल्ले आसा आनी जंगलाचो विस्तार जो आसा तो जावचे आणून खंय तरी तेचे आतां अतिक्रमण, लोकांची घरां आयज ज्या जाग्यार जंगल पूर्ण आसले ते डोंगर नश्ट जावन आकेशिया आनी कितें बाकीचे वृक्ष लावन लोक दोळ्या पाणी लावपाचें काम चालू जाल्लें आसा. चरण बाब, म्हाका तुका एक स्पेसिफीक प्रश्न आसा. तुमी खूब सोरोप धरतात, किंग कोब्राय तर मोठ्या प्रमाणाचेर दिसता, लोक असो फोटो काडटात येदो व्हडलो किंग कोब्रा हातांत धरून. तर किंग कोब्रा हे शहरांत येवपाचें प्रमाण वाडलां? शहरांत अशें म्हणूंक शकना आतां, पूण मनुष्य वस्तीन येवपाचें प्रमाण वाडलां. हय. म्हणजे जालां नेमकें कितें की किंग कोब्रा जो आसा हो फक्त दुसऱ्या जिवाण्यांक खाता. हय. सर म्हणजे तो बाकी उनीर आसत, हे आसत, ताका लागून इतली वर्सां तसो तो मनशाच्या लागीं नाशिल्लो. पूण जंगल जी संपदा आसा थंय खंय तरी डिस्टर्बन्स, जशें आतां म्हणलें की रस्ते करप आसत, जंगल तोड आसत, तर हाका लागून थंयचे सगळे डिस्टर्ब जाला हॅबिटेट आनी ताका आनी कांय पर्याय ना. ताका लागून मागीर ताका गांवच्या लागीं, कारण घराच्या लागीं किंवां गांवाच्या लागीं कशें आसता की उनीर हेजें प्रमाण, पेस्ट म्हणटा जे आमी रोडंट्स, तांचें प्रमाण चड आसता आनी ताका लागून ताका खावपी जे साप आसा तांचें प्रमाण आसता चड आनी ताज्या फाटल्यान हो किंग कोब्रा येता. आनी उदकाचें प्रमाण आसत की उदक जें आसा तें सुद्दां, म्हणजे गांव जो आसता हो न्हंयच्या देगेर आसता, ताका लागून डिस्टर्बन्स होच मुख्य कारण आसा की किंग कोब्रा सारके साप हे आतां मनुष्य वस्तीच्या लागीं येवपाक लागल्या. चरण बाब, तुमी फोंड्या एरियेन काम करतात, म्हणजे फोंडे तेकून हे जे पळय मायनींग एरिया आसा, दाभाळ आसा किंवां किर्लपाल हे ज्यो एरिया आसा, थंय मायनींग आतां फाटलीं कांय वर्सां बंद आसा, ताका लागून कितें बदल तुमकां दिसतात थंय?
हय म्हणजे गेली आतां सादारण हांव 12-13 वर्सां जेन्नाच्यान मायनींग बंद जाल्लें तेन्नाच्यान म्हणजे हांव स्वता जरी साप धरपी किंवां स्नेक रेस्क्युअर आसलो तरी बाकी विशय हांव स्पेशली मगरींचेर काम करता आनी मगरींचेर काम करपाक आसल्या कारणान ज्या जाग्यार उदक आसा न्हंय आसा थंय वचप म्हाजें सदांच जातालें आनी तशें तुमी म्हणलें आतां की दाबाळ आसत किर्लपाल आसत किंवां हेवटेन मोल्या वटेच्यो मायनी आसत तर गेली काही बरीच वर्षां हे सगळे मायनींग एरिया ह्यो बंद आसा आनी तातूंत भितर एक हे म्हणजे उदक थंय अवेलेबल आसता तर आमकां अशें एक लक्षांत आयलें की गेल्या 10 वर्सां भितर वन्य प्राण्यांचो संचार ह्या मायनींग परिसरांत खूब वाडलेलो आसा म्हणजे बंद जाल्ल्यो मायनी आसा थंय कारण थंयचे सेक्युरिटी गार्ड आसत किंवां ते आमकां सांगता की रातच्या टायमार खूब प्राणी हांगा उदक पिवपाक येतात कसले प्राणी नांव सांगता तातूंत भितर आतां आमकां एक लक्षांत आयलां ते बिबटे तर येताच पूण 2 वर्सां पयलीं आमकां अस्वल जे आसा ज्याचे आमकां पग मार्क्स म्हणटा आमी पावलांचे ठशे हे आमकां थंय मेळ्ळे म्हणजे आमी ते मागीर एक्सपर्टांक धाडले आनी कन्फर्म करपाक आनी मागीर जाणट्यांकूय थंय चवकशी केली की बाबा हांगा पयलीं अस्वल आशिल्लें ते म्हणटा 25 वर्सां पर्यंत तरी आमी पयलीं आसताले म्हणजे आमच्या भुरगेपणांत बी आमी अस्वल पयलां कारण तेन्ना मायनींग चालू आशिल्लें पूण अशे बरेच तातूंत भितर बाकी मागीर हरणां आसत गवेरेडे तर सगळीच कडेन आसा पूण अस्वल किंवां शेक्रू जे म्हणटा आमी जायंट स्क्विरल तिचो सुद्दां वावर मायनींग आसपास एरियेन भरपूर वाडला कारण उदकाची ताका हे आमी कितेंय म्हणून मायनींग सुरू जाय म्हणटा पूण मायनींग बंद पडिल्ल्यान परत थंयचे फ्लोरा एन फावना परत रानवटी वाठार फुलूंक लागला रानवटी जनावरां जी ना जाल्ली ती येवपाक लागली खुबशे लोक म्हणटा न्ही थंयच्यान पळय न्हंयो ज्यो पळय आसात थंय आतां खुबे जे नश्ट जाल्ले परत सो हाजो अर्थ असो की परत जर नेचर तर आसा तसोच दवरलो ही जी पळय जनावरां ना जाल्ली ती परत थंय येवंक शकतात हे खरें न्ही हय म्हणजे म्हाजो तर ताज्या फुडें वचून सांगपाचें आसा म्हाका की डिस्टर्ब न करता दवरलो जाल्यार नेचर आपलो हे घेवन परत सुदारतात पूण खरें आतां म्हाका दिसता की इतले वर्सां जे आमी थंय मायनींग केल्ले आतां रिस्टोरेशना खातीर आमी प्रयत्न करचे पडटा अशें म्हणजे हांवें 2-3 प्रपोजलां सुद्दां घातल्यां की केरळ आनी खंयचे खंयचे हांवें स्टडी करून की बाबा आमी एखादी मायन म्हाका तुमी रिस्टोर करपाक किंवां खंयच्याय कंपनीक आनी थंय इको ट्युरिझम स्पॉटूय जावंक शकता ब्युटिफूल गूड कशें आसा तर तातूंतल्यान रिस्टोर जर जालें जाल्यार बरे तरेन आनी सायंटिफिकली जर रिस्टोर जालें जाल्यार खरेंच थंयचो परत नेचर बिल्ड जावंक शकता आनी रोजगारूय मेळूंक शकता इको ट्युरिझम जर प्रोजेक्ट जालो थंय हांवें मायन ओनर्स जे आसा तांकां सुद्दां काही जाणांक अशें पर्सनली म्हणिल्लें की तुमीच करून पळया त्यान इनकमूय मेळटलें रोजगारूय जातलो आनी परत नेचरूय जाग्यार येतले अमृत सिंग म्हाका एक सांगात पणजेच्या लोकां भितर एक मदीं हुस्को निर्माण जाल्लो की पणजे पळय लागसारचो पळय उपनगर आसा बांबोळे युनिवर्सिटीक तेकून आनी दुसऱ्या अर्दान तोच रस्तो फूल वता दोनापावल थंय बिबटे दिसतात तर हें कितें बिबटे पणजे शहरांत दिसप हें कसलें चिन्ह हेचें कारण म्हणजे हेच्या जर तुमी 15-20 वर्सां जर पयले जाल्यार जो परिसर तुमी सांगता जीएमसीच्या वयर फाटल्यान पूर्ण जंगल एरिया आसलो बरोबर आयज पळयता जाल्यार वचून पळयता जाल्यार थंय इतके रस्त्याचे हे जालेले आहा जाळे जालेले आहा आनी घरांत घरां जालेले आहा प्रत्येक एका बिल्डर फूल बिल्डर जे आहा ते वटेन बिल्डींगे आनी सपाट केला आनी खंय तरी तांकां बारीकशे कितें तरी एक झुडूप आनी हेज्या शिवाय आनी पर्याय ना असो जाला आनी जे कितें आतां वन्य जीव नासल्या कारणान जे कुत्रे आनी माजरां हे सारके जे पाळीव प्राणी आसा त्यांच्या पाठलागाचेर हे जे बिबटे आहात ते घराच्या देगेक येलेले आसा खंय तरी लोकांनी किंवा लोकांनी म्हणच्या पेक्षा जे कितें आमचे सरकार जे आसा किंवा जे प्रतिनिधी आहात ज्या जाग्या वयले जे पंचायत आनी बाकीचे जे हेर आसा तेंच्यांनी हे ह्या गोश्टी कडेन गांभीर्यान पळोवपाची गजाल आसा पूण तशें जायना आनी आयज अशें जालेलें आहा की जे आमचे राजकारणीत आहा ते गोंयांत गोंयांतलोच वाग आसा ते गोंयांतलो ना भायलो आसा आनी अशें राजकारण सुरू जाल्लें हें एकदम दुर्दैवाची गजाल आसा की खंयच्या प्राण्यांक सिमारेखा नासता जे बॉर्डर्स आहा ते आमी मनशांनी केलेले आसा कर्नाटक महाराष्ट्र आनी गोवा ह्या तीन हितून आमच्या हितून तेंचे फूल तो हॅबिटेट आसा आनी ते जर जाल्लेले जाल्यार आयज पर्यावरणाच्या दृश्टीन ते प्रोटेक्टेड एरिया जो आसा आनीक प्रोटेक्शन तेका मेळटले आसले आयज म्हादयी सुद्दां आमची आहा ती डायवर्ट तितके जावपाक लागून हे जावचे नासले एक बरें तेका स्टँड मेळटलो आसलो पूण ते तशें जावंक ना आनी खूब ते राजकारणाक लागून आयज आमचे वायल्ड लायफ आसूं किंवां बाकीचे पर्यावरण जे
ह्या सूत ते सगळे नष्ट जायत चाललं. म्हाका अमृत सिंग म्हाका होच प्रश्न दिसता. सध्या हिमालयातलो पळय एक जोशी मठ म्हणून भाग आसा सारके, तो जोशी मठ खचूक लागला, तो पूर्ण भुसभुशीत, थंय मोठे प्रमाणाचे बर्फ साठा आणि ताका लागून वयर तळी निर्माण झाल्यात. हालींच काल एक रिपोर्ट आयला एक नॅशनल न्यूजपेपराचे की वयर आयस तो जे हें जावपाक लागलो, कारण वातावरण तापमान वाडीत आसा ताका लागून हो झेल वितळटा, वयर तळी निर्माण जाल्यात आनी जमीन भुसभुशीत आशिल्ल्यान तळी कोसळून पडटा. सो जोशीमठ हो पूर्ण भाग सेन्सिटीव भाग, तो आमी सेन्सिटीव पळयनासतना कापीत रावले दोंगर, ताजेर मोठ्या प्रमाणात ताजेर असे पूर्ण सबंद भाग खचून सगळे येतात. आणि आम्ही बांबोळे तेच पळयतात, बांबोळे सबंद डोंगराची कत्तल झाल्या. आणि तुम्हीच एक कडेन म्हणला की हो जो पळय भाग असा आमटाणे धरणाचो भाग, सो त्या संदर्भात आमच्या लोकांक तुम्ही सांगचे किती गेल्या कितलेशेच वर्सा आमटाणे धरण जे असा जे एरिया असा तो पूर्ण सामको ग्रीन एरिया असलो, आणि अचानक त्याका 2012 दरम्यान त्याच्यावर अचानक सगळं कत्तल करून त्या डोंगराच्या एका सबंद उजो लावून ते नष्ट करपाचा प्रयत्न झाला. त्या टायमार आमकां कोणीतरी इन्फॉर्मेशन दिले आणि आम्ही थंयसर वचून जेन्ना तेजेर कारवाई करपाक लायली, डिपार्टमेंटाक काय खबर नासले सारखे केले त्या टायमार, जे कोण थंयसर त्या एरियेन जे असले त्यांच्यांनी ते दुर्लक्षित केले, कारण ती अस्थी जी आहे ती राजकारण्याच्या बरोबर त्यांचे हे असले, त्या लागून त्याचे कारवाई करपाक खंय तरी फाटी फुडें जातले आमचे जे डिपार्टमेंटाचे, पण आम्ही वचून थंयसर हे केले जाल्यार त्याच्या उपरांत त्यांच्यांनी कारवाई केली. जवळजवळ 5-6 झाडां ऑलरेडी कत्तल केलेली त्या टायमार, आणि त्या काही बुंदे जे सगळी मुळां त्यांना उजो घातलेले म्हणजे थंय आणि काय नासले असे दाखवपाक लागून. सो हो जो परिसर जो आहे त्यांच्यांनी मागीर सांगले आम्ही थंय काजी लायतले आणि किती तरी बाकीचे टिक्स लायतले, पण हो जो प्रश्न म्हाका हे आहा की आयज हे डिपार्टमेंट असू किंवा त्यांच्या हातून अजूनही किती तरी डेव्हलपमेंट जावं ना, कारण जे किरे माकड आणि बाकीचे जे वन्य प्राणी जे असा जे पक्षी असा त्यांना जे ओरिजिनल जे जंगल असले ते जंगलाचे जे फळां फुलां आणि किती जे पानां ते खाऊन ते जगताले, ते आम्ही जर झाडं काबार केली आणि नसती वेगळी झाडं लावली. चरण बाब, जी रानांतली पळय खरी थंयची निजाची पळय झाडां आसात ती कापून उडोवन आकेशियाची झाडां लावपाचो प्रमाण फाटल्या 20-25 वर्सांनी वाडला. मायनींग एरियेन सरकार सांगता, कायदो सांगता, जी झाडां कापून उडयल्यात ती नवी झाडां लायात, आनी ती खंयची लायतात की म्हणजे आकेशिया. हाजो दुष्परिणाम कितें? दुष्परिणाम तर आता भरपूर म्हणजे जाणवपाक लागला. पहिली लोक सगळे सायंटिस्ट सांगताले की हे चुकीचे असा म्हणून, पण अकेशियाचं एक म्हणजे उदक सगळे वॉटर टेबल नष्ट करता पहिली गोष्ट, आणि ताजेच ह्याच कारणा लागून ती झाडां लायली, म्हणजे लावपाक काय कष्ट नका, उदक घालपाक नका, कांयच नका, बियो उडयले किंवा रोपे लायले की झाले. दुसरे तातूंत भितर बाकी झाडां थंय जावपाक दिना. अकेशिया एकदा झाली की थंय बाकीची झाडां थंय तगूच धरिना, कारण जमनीतले उदक सोंपता. तातूंत भितर परत ताजे जे पोलन्स आसा अकेशियाचे ते त्या पासून दमा किंवा आणि श्वसनाचे रोग जाता अशें आसा, आणि 80-90% पक्षी ताजेर घरटी करिना अशें, आणि ताज्या पासून कसले फळूय मेळना किंवा चारो किंवा पानां जर आसत ती सुद्दां कोण खायना सारके. म्हणजे अकेशिया ज्या भागांत ती आशिल्ली थंयचे प्राणी खाता आसत, पण हांगा तरी कोण खायना. आणि दुसरे सगळ्यान एक शेवटचो बाद म्हणजे ताजी पानां पडून कुसून माती जी तयार जाता हरशी बाकी झाडांची पानां पडून, ते सुद्दां बऱ्या तरेन नैसर्गिकरित्या जायना. एकूणच जर पळयले जाल्यार सामके आमकां म्हणजे थोडे म्हणटा की झाड लायल्यार ऑक्सिजन तरी दिता, पण ताज्या पेक्षा चड ताजे दुष्परिणामूच आसा अशें लक्षात. अमृत सिंग तुजे कडेन एक सामके स्पेसिफीक प्रश्न जाय हांगा जे पळय विचारले आमकां, वीथ तो प्रश्न असो की गोंयान भितर मायनींग जाय काय वायल्ड लायफ जाय? मायनींग आतां ऑलरेडी सोंपपाक पावलां, कारण ते पावडर काढून ज्या पद्दतीन जे त्यांच्यांनी केलेले आसा ते विध्वंस करून मोकळे झालेले आसा, आणि ह्या फुडें वायल्ड लायफाची गरज आसा, कारण जीवन जगपाक लागून आमकां जे कितें सायकल जी आसा ती इम्पॉर्टंट आसा, आणि ती सायकल जर सारकी ना जाल्यार त्याचो खंय तरी दुश्परिणाम आमचे जे लोक जे आमच्या हेल्थाचे जातले, कारण हे जे झाडां पेडां जे आहा ते आमचे फुफ्फुसां ती
आमका ऑक्सिजन थंयच्यान मेळटा जेन्ना कोरोना ऑक्सिजन मेळटा आनी पावसूय पावसूय मेळटा सगळें मेळटा बरोबर आनी इरेशन मातयेचें इरेशन जायना न्हंयो जावं तितून हें वचना वारें वादळां पासून आमचें रक्षण जाता आनी तरी आसतना इतकें खबर आसा सगळें खबर आसा झाडे जगवा झाडे वाडवा हें सगळें म्हणटा पूण झाडां लायता कसलीं आनी जगयता कसलीं सो तूं म्हणटा बरोबर मायनींग आमकां ना म्हणपाक शकना ना म्हणपाक शकना पूण आमकां वायल्ड लायफ रानां तातूंतल्यान निर्माण जावपी ऑक्सिजन उदक आमकां जे पळय शहरान उदक लागता ते सगळे रानांत तयार जाता आनी पयलींच्या तेंपान जे मायनींग आसले ते मॅन्युअल जाताले आयज इतकी मशिनरी येयलेल्या की झाड आहा ते आसले काय नासले ते त्या जाग्यार कळना बरोबर आयज लायसन्स काडटात एक दोन झाडां मारपाक त्या जाग्यार 200 झाडां मारली वयता तरी पूण तेजेर दुर्लक्षीत जाता आनी हाजेर असो कितें अभ्यास जाला की रानान आतां आकेशियाची झाडां आमकां नाकात आतां कसली झाडां थंय रावची जे आमची नैसर्गीक झाडां जी आहा जे वखती झाडां आसा जे आमच्या जंगलातली जी की त्या जे झाड आहा त्याच झाडाचे परत बियाणे थंय पावपाक जाय ते एक तर ते झाड जर काढूंक तेका जशे आमी बाकीचे हितून पळयता की थोडे आमचे स्टेटीन जशे फाटल्या दिसांनी आमी गुजरातचे एक आमचे मित्र आसा तेवटेले ट्री प्लांट हे आहा पळय तेका हे करता ट्रान्सप्लांट म्हणजे दुसरे कडेन ते काडटा आनी लायता कारण ती माती तशी आनी ती झाडां थोडी ठराविक झाडां आहा तेंकां काडून तेंकां रिलोकेट करपाक मेळटा तशें जर झाडां रिलोकेट आतां रस्तो आमी वायंडींग करता म्हणटा पळय सादारण बारीक झाडां जी आहा तिका रिलोकेट करूं शकता पूण आमी तशें करिना कारण आमकां तितकें म्हत्व अजून कळलेलें ना आनी तेका खंय तरी तेजो परिणाम जो आहा तो आमचेरूच फाल्यां जातलो कारण भायले कंट्री जे आहा बाकीच्या कंट्रीनी आयज तेंकां खूब लेट तेंकां कळलेलें आनी जे आमी तेंचे हें पळयता कितें म्हणटा तेका जे तेंच्यांनी स्ट्रक्चर केला आनी सगळें इन्फ्रास्ट्रक्चर म्हणटा तेका आमी भुल्लेले आसा पूण आयज ते आमच्या कडेन पळयता निसर्गा कडेन पळयता सगळे जाण आतां कोणी कितले व्हडले बंगले बांदू पूण लास्टाक तेका जे गांवान वचून ते गांवातले जे पर्यावरण आनी हे जे पळोवनूच तेका सुख चड मेळटा थंय न्हीद बरी पडटा सामके म्हाका एक झाडांचो विशय सांगलो म्हणजे आतां एक गोंडस अशें नांव घेता फ्रूट बेरींग ट्रीज लावपाचे म्हणटा जंगलान फ्रूट बेरींग ट्रीज म्हणजे कितें लायता आतांचे जर तुमी बाकी जे अवेरनेस जाला आनी आतां फ्रूट बेरींग ट्रीज अशें लावपाचे म्हणटा तातूंतल्यान कितें लायता तर आंब्याची लायता चिकू आसत आवाळो आसत हे आसत पूण जशें सांगलें तशें की म्हाजे तर म्हणणें आसा की आसपासची खंयची झाडां आसा स्थानीक हाजो अभ्यास करून तीच झाडां म्हणजे आतां गोंयची आमची राज्य जे झाड आसा माट्ट म्हणटा माट्ट जरी दिसपाक सामके झाडे आसले पूण ते आपल्या खोडान भितर उदक दवरता तेजे बरेचशे म्हणजे खूब तेजे औषधी हे आसत माट्ट आसत किनळ आसत रुमड आसत वड पिपळ ही जी झाडां आसा ही लावपाची आयज गरज आसा चडान चड जी आशिल्ली आमच्या जगान किंवा सातोण आसत ही जी सामकी सातोण म्हणटा एका तेंपार मडगांव म्हाका खबर आसा मोती दोंगराचेर वता तेन्ना सबंद रस्त्यार सातोण आशिल्ली सातोण सगळी काबार करून उडय सामको किंवा रिठो सारको आतां सामको एक्स्टिंक जावपाक लागलो कारण भरपूर प्राणी वन्य प्राणी रिठ्याचे आनी वर्सभरूय ही झाडां जी आसा ही वन्य प्राण्यांक किंवा सगळ्या हेका पुरो जाता पूण बाकी ही जी फ्रूट बेरींग ट्रीज आमी जी म्हणटा ती फक्त सादारण आमच्या पुरती सादारण मार्च किंवा फेब्रुवारी ते मे ह्या दरम्यानूच तांकां फळां जाता आमचे कल्चर जे आसले पयली आतां सगळे डायवर्ट जालेले आहा जशे आमी चवथीक आमी माटोळी म्हणटा पळय ते माटोळीच्या निमित्तान जंगलान वचप जाणट्यांनी घेवन जंगलान वचप आनी जंगलातले वृक्षाचे ओळख तेतून ते फळां आनी फुलां हाडटाले तेतूंतल्यान पूण वळख जावप आनी वखती गूण जे आहा तेजे ते कळपाक जाय लोकांक आयज आमी हेल्थ पळयता जाल्यार आयज सगळे आमी बिगडलेले आसा कारण म्हणजे आमी नेचर जे आहा सांबाळूंक ना आनी नेचर आमी आमचें जें पर्यावरण जर सांबाळूंक ना आमचें वायल्ड लायफ जें आसा आतां पक्षी आमी म्हणटा आमी झाडां लायता पूण सगळ्यांत चड झाडां जीं आहा ते वन्य प्राणी आनी जे पक्षी आहा ते लायता तेंचे बीज आहा ते नंबर वन बीज आसता हें लक्षांत धरपाक बरें म्हाका एक सांगात गोंयान भितर हालींच्या तेंपार जें पळय कितें आक्रमण जालें शेतकार रानांनी वचपाक लागले मोठ्या प्रमाणाचे रानांनी वचून थंय नवीं नवीं घरां बिल्डिंगो तयार जावपाक लागल्यो दोंगर कापपाचें प्रमाण वाडलें हाका लागून कितलेशींच जनावरां प्राणी पशू ना जाल्ले आसपाक जाय ना नपश्चात जावन गेल्यात अशें तुमचे कडेन कितें आसा नामशेष जावपाच्या मार्गार जे आसा ते आमकां बारीक बारीक जे साप जे आहा तितूले खुबशे सर्प अशे आहा जिवाणी जी आसा ती त्या हॅबिटेटान रावता जशें आमी शिल्टेल म्हणून साप आसा शिल्टेल जो आसा तेका खापर कवळे म्हणटा ह्या सारके साप जे आहा ते हळूहळू कमी जायत गेले कारण जशें तेंकां तशी माती आनी तशें नेचर म्हणजे मॉयस्ट एरिया जाय
पण आयज सगळे जे मॉइस्ट एरिया तेजेर हाडून मायनिंगाचे किंवा बाकीचे माती हाडून सगळे बुजून थंयसर आता स्ट्रक्चर झालेले आसा. सो हेका लागून आणि तसे पिसय आसा, तसेच मागीर शेरियो खवले माजर. शेरियो म्हणटा तो खवले माजर हो एक प्रकार गोयांत खूब आशिल्लो, पहिली खूब आसलो. एक तर शिकारीक लागून, कारण तेजे खवळां आणि इंटरनॅशनल मार्केटान तेजे खूप मागणी आसल्या कारणान हे स्मगलिंग जे आहा तेका लागूनय तेजे पॉप्युलेशनाचे फरक पडला. त्या भायर वयल्यान हे जे स्ट्रक्चर जावपाक लागले, तशेंच दुरीग. आयज प्रत्येक पयलीं कसले दुरीग आसताले, ते फातरांचे दुरीग आसताले. आयज आमी पळयता जाल्यार प्रत्येक भाटकाराचे जे दुरीग जे आहा ते चेंज जाल्या, ते जाळयो लायता कोण कोण ते हेजे फेन्सींग करता, नेटाचे फेन्सींग करता. आनी ते नेट फेन्सींग जे आहा तितून चडशे एनिमल जे आहा फसोन मेल्लेले आसा. म्हाका एक सांगात, एक बाजू जाली तुमी म्हणटात वायल्ड लायफ ना जाता, वायल्ड लायफाचेर आक्रमण जालां, ना नपश्चात जातात. दुसऱ्या अर्थान आणि एक मोठे संकट शेतकार सांगतात, ते ताजे कडेन आम्ही आडनदर करू जायना. शेतकार म्हणतात, म्हणजे काही मित्र असतात दाबाळ एरियेन असतात काही जण, ते म्हणतात मोठ्या प्रमाणाचे तांचे पैसे किती फार्म्स आहात तातूंत भितर रानदुकर येवपाक लागले आणि ते नासधूस करतात. हाजेर जात हाजेर उपाय आम्ही किती करू शकतात? आता हे रानदुकर जे असा त्यांचे पॉप्युलेशन खूप इन्क्रीज जावपाक फास्ट हे जाता, आणि त्याका लागून किती असा त्याचे जे कंट्रोल ठेवपाक, जे आता पहिली कसे असले, पहिलीच्या तेपांनी एक सिस्टम असे असले, जंगला फूल जंगलं असले आणि एक हे जंगल ना जाल्यार त्या जंगलात तरी जनावर वयताले बरोबर, कारण ते रोटेट उरताले. पण आता एक ठराविक जंगलानूच काय ना जाल्यार ते टोटली जे आहात ते एकाच तेजेर शेतकऱ्याचे त्याचं भार पडलेलं असा. पहिली ठराविक थोडेच रानडुकर येताले, आणि पण त्या टायमाचे कसे असले देवाची भोंवडी म्हणून काढताले, आणि त्या मार्गातल्यान त्या वर्षातल्यान जेव्हा ते देवाची भोंवडी म्हणजे थोडे डुकर मारले आणि त्या आवाजान मागीर ते परत बेगीन येनासले, असे पहिली चलताले. पण आज त्या देवाची भोंवडी बी काय त्याचा उपयोग ना, कारण डोंगरच्या डोंगर नष्ट झालेले आणि ठराविक जाग्यारूच थोडे रान जे उरला त्या जाग्याचे त्यांचे पॉप्युलेशन एकदम इन्क्रीज झाले. असे ना की शिकार बंद झालेले, शिकार जायत असा सगळीकडे. शिकारीचे किती व्हडलेशे कंट्रोल ना, आम्ही पळयता की ह्या दोन चार दीस पहिली असेच हंटिंग करताना कोणाक तरी गुळी लागलेली असा आमच्या पैरा भागात, मया पैरा म्हणटा पळय ते. सो हे जे काम जे खडे फाशेल येतात तितूंतल्यान काय कळना हंटिंग. म्हाका एक सांगात, गोंयान भितर जवळजवळ 5 वाघ फाटल्या 10 वर्सांत 70 मारले, ताजे वासपूस ना, ताजे कोणाक ऍक्शन ना. आता तेजे केस ऑलरेडी चालू असा, आणि ह्याच्या 2009 तुम्ही म्हणता तो वाघ जो आहे 70 आमच्या केरी हंगासर मारलो गेलो, त्याका फाशाक अडकलो विदाऊट काय रिझन त्यांच्यानी, मागीर तेजे गोळी ऑलरेडी तो मरपाचो त्या झालेच. पण त्याच्या नंतर आमच्या हंगा गुळयली तेवटेन जे वाघ मारले गेले त्याचे आवय आणि त्याची पिला जी असा, त्या ऑलरेडी आता त्याची कोर्टान केस असा आणि आता त्याचे हियरिंग तुमका खबर आमचे. पण आता 10 वर्ष झाली एकल्या मनशाक अरेस्ट ना. आता आमचे जे न्याय प्रणालीच असा तशी ऑलरेडी ते बेलाचेर असा, आणि त्या बेलाच्या वयल्यानूच आज तुमकां सांगपाक गेल्यार बेल घेतात आणि परत जंगलात वयता हे स्थिती आहा. सो खंय तरी राजकारण्यान हो कायद्याचेर मातशे जर बरो कायदो म्हणजे कडक कायदो केलो, कडक कायदो असा ताजे इम्प्लिमेंटेशन इम्प्लिमेंट जायना. आमचो चरण बाब म्हाका सांगात, आमचे कडेन कायदो असा पूण आमचे कडेन वन्य प्राणी किंवा रानांत तो सांबाळा संदर्भात संवेदनशील आशिल्ले राजकारणी तयार झाल्यात. कशें आसा की वायल्ड लायफ किंवा वन्य प्राणी हाका संवेदनशीलता पयली जाल्यार ती सामको शेवटचो विषय तो, कारण हांव आतां स्वता वायल्ड लायफ बोर्डाक आसा किंवा मरीन कन्झर्वेशन जे समुद्री वायल्ड लायफ जे आसा ताचे बाबतीनूय हांव पळयतां की तातूंत भितर शेवटचो ताका जर दर्जो कोणाक दिता जाल्यार एक आमी एक लक्षांत घेवपाक जाय की आमी ताजेर जगता सध्या. म्हणजे पणजी जर पळयली किंवा एकूण समुद्र जर पळयलो आसत किंवा जंगलां जर आसत वायल्ड लायफ ताजेर आमी सध्या जगता. हो फॉरेस्ट डिपार्टमेंट आसत हें अख्खें कोणा खातीर आसा तर ह्या वायल्ड लायफ आणि ह्या जंगला खातीरूच आसा. हय, आणि म्हाजो एक वदळचो तुम्ही जो विचारलो ताजेर परत हें आसा की हें कोण करूं शकता. आतां शेतकऱ्यांक त्रास जाता हो तर इतलो हें आसा की शेतकरी आमच्या देशाचो आधार, आणि आमच्या गोंयात नाही तर देशात हो प्रश्न जाऊन पडला की ह्युमन आणि वायल्ड लायफांचो कॉन्फ्लिक्ट, तातूंत भितर फार्मर्स हांचो सगळ्यांत चड नुकसान तांचे जाता बरोबर. आणि तातूंत भितर म्हाका असे दिसता की कायदो तुम्ही म्हणले कितलोय कडक जरी केलो तरी ताजेर काय उपाय जावचो ना. तर इतली वर्सां गेली, हजारो वर्सां आसत किंवा 500 1000 वर्सां हे जंगलां कोणी राखली तर थंच्या लोकांनीच राखली सामके.
म्हणजे जेन्ना एक 1917 वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक्ट आयलो तेन्ना अशें जालें की जंगलांतल्यान सगळ्यांक धांवडोवप आनी जंगल राखीव जंगल करप. एक्झॅक्टली. पूण ताजो परिणाम कितें जालो की थंयचे वनवासी किंवा ट्रायबल लोक तांकां थंयच्यान धांवडयले आनी हेवटेन मायनींग किंवा बाकी जंगलाची तोड सुरू जाली. तर म्हाजो परत परत हांव खंय म्हाका संदी मेळटा तेन्ना सांगता की एक संदी थंयच्या लोकांकूच दिवन पळया की बाबा तुम्हीच तुमच्या जंगलाचं राखण करा, तुमच्या पोट्या पाण्याची चिंता सरकार करतले. म्हणजे हांव असे सजेस्ट करपाक सोदता की जे शेती करता तांकां आतां कशें आसा की म्हाका 10 वर्सां पयलीं हांव काणकोण दापट म्हणटा थंय गेल्लो आनी थंय एक शेतकार आसा थंय ताजे 2 बोकड्यो बिबट्यान खाल्यो तर ताका 2 80-80 रुपयाचे चेक मेळ्ळे ताजे कॉम्पेन्सेशन म्हणून. तो पावला आपूण 4 फावटी काणकोण वचून आयलो, ताजे तिकेटूच जाले 100 रुपया आनी 80 रुपयाचे तिकेट. तर म्हाका दिसता की खूब सुदारणा जावपाची गरज आसा आनी काही प्रयोग आमकां करचे पडटले वीच वील बी म्हणजे आमकां बुक्स अकॉर्डींग टू द बुक्स न्ही पूण वेगळे कितें तरी धाडसी प्रयोग केल्या शिवाय हे आमकां उत्तर मेळचे ना ह्या प्रश्नांचे. बरोबर. म्हजो निमाणो प्रश्न असो, म्हादय आतां येदें व्हडलें आंदोलन चल्लां, म्हादयचें जर उदक जर वळयलें, न्हंय जर गेली, तर हें सबंद पळय जो रान आसा भिमगड किंवां बाकी सगळो एरिया ताजेर कितें परिणाम जातलो थोडे भितर सांग. जे आतां रान जें आसा ताका पाणयाची गरज आसता. खंयचें रान आमी पळयतात जो पर्यंत पाणी आसता तो पर्यंत तें रान प्रफुल्लीत आसता आनी बरोबर सगळे वन्य जिवूय तेजेर अवलंबून आसता. बरोबर. जर हे पाणी जर डायवर्ट जालें जाल्यार हें सगळें रान जें आसा तें सुकपाक लागतलें आनी खंय तरी ताजो परिणाम मनशाक आसा प्राणी जे आसा ते सगळे आनीक डायवर्ट जातले आनी ताजो लुकसाण जें आसा तें शेतकऱ्यांक येणाऱ्या काळांत ताजो भरपूर ताजो परिणाम. तुमी दोगी जाण आमच्या ह्या कार्यावळीन आयले आनी खूब म्हत्वाची भासाभास आमी केल्ली आसा. लक्षांत घेवपाचें ती अशें की राजकारण्या कडेन आमी सगळें सोंपयतात, राजकारणी संवेदनशील ना म्हणून रानां काबार जातात, पूण खरें आसा तें हें एक सगळें कॉन्फ्लिक्ट. शेतकऱ्यांचे जाग जमनी वचपाक लागल्यात थंय घरांव बी जातात, शेतकार काजू बागायती किंवा बाकीच्या कारणा खातीर रानांचेर आक्रमण करपाक लागल्यात. रानान भितर ऑलरेडी झाडां कापल्यात, पयलीं कशें आसतालें एक रान तर शाबूत आसतालें थंय वन्य पशु वताले, आज खंयचेंच रान ना. कर्नाटकांनी रानां कापल्यात, महाराष्ट्रांनी रानांचेर आक्रमण जालां, गोंयचीं रानां धोक्यान आयल्यात. ताका लागून हीं जीं सगळीं रानवरटीं जनावरां शहरान येवपाक लागल्यात. शहरान येतकीर आमकां भंय दिसता तांकां मारून उडयात, अजूनय सोरोप येतात. सोरपा विशीं तशी जागृती हांवें कितली म्हणली जागृताय जावना. ताका लागून अशे तरेची पळय एक वातावरण जें पळय कितें जावपाक जाय तें अजून फावो त्या प्रमाणावर जालें ना अशें आमकां दिसता. म्हणून म्हाका दिसता लोकजागृती ही चडान चड जावची, वर्तमानपत्रांत लोकांनी बरोवचें. तुमचे सारके जे पळय कन्झर्वेशनान काम करतात तांणी वर्तमानपत्र प्रसार माध्यमांचो विशय घेवन हे प्रश्न सतत मांडचे आनी आमी ह्या विशीं जागृती करपाचो सतत प्रयत्न करतात. सो आयच्या वर्ल्ड वायल्ड लायफ डेचो संदेश किंवा ताजो पळय निश्कर्श तोच आसा, मनशान सादूर जावपाची गरज आसा, कारण दोंगर वाचपाची गरज आसा. दोंगर वाचले जाल्यार वायल्ड लायफ उरतलें, वायल्ड लायफ उरलें जाल्यार उदक मेळटलें, पावस बरे तरेन पडटलो आनी शहरी मनशाचें जीवन समृद्ध जावपाक पावतलें. तुमी आमच्या ह्या कार्यावळींत वांटेकार जाले, तुमकां हांव देव बरें करूं म्हणटा. पळयत रावात गोमंतक टी व्ही.